नमस्कार, मी प्राची साळुंखे। हे संजीवन मंत्र या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज एका नवीन आणि वेगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे मूळ व्याधीचं हॅपी एंडिंग। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुधीर उदामले। आपण त्यांचं स्वागत करूया। सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे। कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया। सरांचं ग्रॅज्युएशन अष्टांग मेडिकल कॉलेज पुण्यातून झालंय। क्षारसूत्रातील विशेष प्रशिक्षणात पोस्ट ग्रॅज्युएशन सरांनी नाशिक युनिव्हर्सिटीतनं केलंय। ठाण्यातील वेदामृत डे केअर हॉस्पिटलचे ते एमडी आहेत आणि गेली 14 वर्षे ते या ठिकाणी कार्यरत आहेत। मूळ व्याधीच्या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया आणि मिश्र उपचार त्यांनी केले। 2012 साली सूत्रबंधन म्हणजेच लिगेशन टेक्निक यावर 200 रुग्णांचा शोध निबंध इंटरनॅशनल जर्नल ऑफ कलरॅक्टल सर्जरी या नियतकालिकात प्रसिद्ध झाल्यात। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे। आणि माझा पहिलाच महत्वाचा प्रश्न असा आहे सर की एखाद्या व्यक्तीला मूळ व्याध झालाय आणि आता स्पेशलाइज डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली आहे, हे त्याने कसं ओळखावं? कसं आहे, भारतामध्ये ना त्या 3 इंचाच्या जागेत काही दुखलं, खुपलं, ब्लिडिंग झालं, चीर पडली किंवा कॉन्स्टिपेशन सुद्धा झालं तरी मला मूळव्याधच झाले असं वाटतं। बऱ्याच वेळा पोटाशी निगडीत बरेचसे आजार असतात आणि त्याचा संबंध मूळव्याधीशी लावला जातो आणि बऱ्याच वेळा काउंटर मेडिसिन घेतले जातात किंवा बऱ्याच वेळा घरगुती मित्राने सुचवलेले, काकाने सुचवलेले अशी काही औषधं स्वतःवरती ट्राय केली जातात। तर असं न करता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नक्की मूळव्याध झाली की नाही हे कसं कळेल? तर ह्यासाठी प्रथमतः तुम्हाला त्याच्याशी सुपर स्पेशलाइज असलेले डॉक्टर सध्या अवेलेबल आहेत जे कोलोप्रोक्टोलॉजी ह्या डिव्हिजनमध्ये काम करतात। तर असे डॉक्टरांचा शोध घेऊन पहिल्यांदा त्यांच्याकडे जायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं, मूळव्याधीचं जे काही डायग्नोसिस आहे हे कधी नाडी तपासून किंवा नुसत्या लक्षणानुसार करता येत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष त्याची दर्शन परीक्षा म्हणजे तो भाग पाहिला गेला पाहिजे। त्यासाठी एक प्रोक्टोस्कोप असतो, तो गुदद्वारामध्ये टाकून त्या इन्सर्ट करून आतमध्ये नक्की काय झालंय हे डॉक्टर तपासून पाहत असतात। त्याच पद्धतीने त्याचं निदान झाल्यानंतर काही वेळा जसं ऍब्सेसेस असतात किंवा फिस्टुलेज असतात हे बाह्य दर्शनाने सुद्धा कळत नाहीत, मग अशा वेळेस एन्डोएनल सोनोग्राफी नावाची काही तपासणी असते किंवा MRI सारख्या काही तपासण्या असतात। मोस्टली 70-80% हे निदान हे प्रत्यक्ष दर्शनाने होतं, पण काही ठिकाणी तपासण्या आवश्यक असतात। बऱ्याच वेळा काही अल्सर्स असू शकतात, तर ते सिस्टमिक आजाराशी संबंधित आहेत की नाही हे सुद्धा डॉक्टर तपासून सांगत असतात। त्याच्यामुळे एखाद्याला फक्त दुखलं खुपलं किंवा ब्लिडिंग झालं म्हणून मूळव्याध झाली असं निदान न करता प्रत्यक्ष डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली पाहिजे आणि मग त्या निदानांतर्गत पोहोचलं पाहिजे। नक्की सर, बरोबर। मात्र प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज भासते का? राईट, की कसं आता निदान झालं तर मग तरी सुद्धा डॉक्टरांकडे जायला लोक घाबरतात कारण डॉक्टर ऑपरेशन करेल असाच बऱ्याच वेळा समज असतो लोकांचा आणि म्हणून डॉक्टरांकडे जाणं टाळलं जातं आणि मग अशातच वैदू बुवा किंवा काही बंगाली बाबा अशा लोकांच्या हाती हे लोक सापडतात आणि मग काहीतरी बिघडून जाते ती जागा। तर बघा, लक्षात घ्या की प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज नसते। जसं आपण त्या जागेमध्ये काय काय असू शकतं तर मूळव्याध असू शकते, फिशर असू शकतं, फिस्टुला असू शकतं, पॉलिप असू शकतं, असे विविध प्रकारचे आजार असू शकतात। जसं मूळव्याध किंवा स्किन डिसीज पण असतात, बऱ्याच वेळा वॉर्ट असतात किंवा स्किनचे इन्फेक्शन असतात। तर मग जर मूळव्याध असेल तर प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज असते का? तर नाही। ग्रेड 1 ग्रेड 2 पाईस हे औषधांनी बरे होतात, मात्र ग्रेड 3 आणि ग्रेड 4 जर असेल तर किती औषध उपचार केले तरी ते जात नाहीत कायमस्वरूपी, त्याला कधी ना कधी शस्त्रक्रिया करावी लागते। फिशर असेल तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फिशर हा औषधांनी बरा होतो, पण जर तो टॅग त्याच्यामध्ये स्किन सारखा एक टॅग येतो बाहेर की जो मूळव्याधी सारखा दिसतो, तो खूप मोठा झाला किंवा त्याच्यात इन्फेक्शन झालं किंवा जागा खूप आकुंचन पावली तरच त्याला शस्त्रक्रिया ऍडवाइज केली जाते। अदरवाइज फिशर सुद्धा औषधांनी बरं होतं। फिस्टुला स्पष्टपणे मी इथे सांगतो की औषधांनी बरा होत नाही, उगाच पैसा आणि वेळ वाया घालू नये। फिस्टुला हे निदान झालं असेल तर त्यासाठी काही ना काहीतरी इंटरव्हेंशन करणं आवश्यक आहे। पॉलिप ज्याच्यामध्ये मांसासारखा भाग असतो, एखाद्याला तीळ असावं त्या पद्धतीने गुदद्वाराच्या आतला एक जाडसर मांसल भाग असतो, तो सुद्धा औषधांनी जात नाही। गुदभ्रंश ज्याच्यामध्ये गुदद्वारातलं आतडं बाहेर येतं व त्याच्यात पार्शल आणि कम्प्लीट रेक्टल प्रोलॅप्स असे प्रकार पडतात, त्याच्यानुसार त्याची शस्त्रक्रिया करावी लागते, ते औषधांनी बरं होत नाही। डर्मड आणि स्किनचे आजार असतात, ते औषधांनी बरे होतात। आणि अशाच प्रकारे जे काही आहे ते डॉक्टरांना ठरवू द्या की औषधं करायची का लेझरने उपचार करायचे का शस्त्रक्रिया करायची। पण इथे मी निश्चित सांगू शकतो
की प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज नसते. बिलकुल सर. आणि सर, ज्यांना मूळव्याध झालेला आहे त्यांनी कुठल्या हद्दीपर्यंत औषधांचा वापर करायला पाहिजे? राईट, जसं मी मगाशी सांगितलं की काही स्टेजेसमध्ये औषधं वापरता येतात. आता ही औषधं जरी आता एखादा आजार औषधांनी बरा होतो आणि एखादा आजार औषधांनी बरा होत नाही, आता ज्यावेळेस एखादा आजार औषधांनी बरा होत नाही असं जेव्हा पेशंटच्या लक्षात येतं त्यावेळेस त्याला उपचार करायला तो पुन्हा घाबरतो की बाबा सर्जरी म्हटलं की खूप वर्ष खूप दिवस आपल्याला ते पेन सहन करावे लागेल, खूप घरी राहावं लागेल, किंवा ह्या सर्जरीमध्ये पेनलेस होईल की नाही, रक्तस्राव होईल की नाही. तर आता जरी एखादी शस्त्रक्रिया करायची जरी वेळ आली तरी 2005 नंतर ह्याच्यातला सिनारिओ पूर्ण चेंज झालेला आहे. म्हणजे आता बऱ्याचशा सर्जरी ह्या डे केअर प्रोसिजर झाल्यात, म्हणजे अगदी 2 तासात किंवा 3 तासात घरी जाता येतं. बऱ्याचशा सर्जरी ह्या पेनलेस पद्धतीच्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे पेशंटने सर्जरीला सुद्धा घाबरू नये. आणि एखादा आजार खूप वाढत वाढत गेला, एखादी लक्षणं कसं असतं, सुरुवातीला आपण औषधं करून पाहतो, वारंवार औषधं करून सुद्धा तीच लक्षणं रिपीट होत आहेत किंवा वाढत चालेत असं जेव्हा लक्षात येतं किंवा मग समजावं की आता आपल्या डॉक्टरला भेटण्याची वेळ पण आली आहे आणि कदाचित सर्जरी करावी लागणार आहे. बिलकुल. तर अगदी न घाबरता रुग्णांनी डॉक्टरांकडे जायला काही हरकत नाही. नक्की सर. आणि आताचे लेटेस्ट सर्जिकल ऑप्शन्स काही असतील तर त्याविषयी माहिती सांगाल सर? सी, जसं मी म्हणालो की आता 2005 नंतर जो सिनारिओ चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा सर्जऱ्या पेनलेस पद्धतीने आलेल्या आहेत. मग ह्याच्यामध्ये मूळव्याधीसाठी सूत्रबंधन नावाची चिकित्सा आहे, आता डायोड लेझर सुद्धा या मूळव्याधीसाठी वापरले जातात. त्याच पद्धतीने सीलर नावाची एक टेक्निक आहे, ज्याला आम्ही सिर्फ नावाची मेथड म्हणतो, सीलिंग इंडक्शन बाय रेडिओ फ्रिक्वेन्सी, त्याच्यामध्ये सुद्धा काही जखम न करता अख्खाच्या अख्खा पाईस मास हा श्रिंक केला जातो. त्याच पद्धतीने आपल्याला क्षारसूत्राचा सुद्धा वापर करता येतो. त्याच पद्धतीने सर्कमफरेन्शियल लॅगेशन टेक्निक्स आहेत, स्टेपलर्स आहेत, तर अशा विविध प्रकारचे ऑप्शन्स हे मूळव्याधीसाठी उपलब्ध आहेत. आणि हे सर्वच्या सर्व ऑप्शन्स हे पेनलेस पद्धतीचे आहेत. त्याच पद्धतीने मी जी इन्व्हेंट केलेली मेथड आहे सूत्रबंधन, ज्याच्यामध्ये गुदद्वाराच्या आतमध्ये जसं मी आता स्क्रीनमध्ये दाखवलंय की पूर्णपणे त्याला लॅगेशन्स केले जातात आणि हे सुद्धा पेनलेस पद्धतीने करता येतं. त्याच पद्धतीने फिशरमध्ये डायोड लेझरचा वापर करता येतो. फिस्टुलामध्ये सुद्धा वाफ्ट नावाची टेक्निक आहे, त्याच्यानंतर लिफ्ट नावाची टेक्निक आहे. अशा बऱ्याचशा टेक्निक जरी असल्या तरी नक्की तुमच्या आजारासाठी कुठली पद्धत वापरायची हे डॉक्टरांना ठरवू द्या. परंतु इथे मी एवढं निश्चित नमूद करू इच्छितो की ह्या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळे आता ह्या जागेचा आजार हे पेनलेस पद्धतीने बरं करता येतं. बिलकुल सर. आणि आताची जी तुम्ही एक टेक्निक नवीन आणलेली आहे सूत्रबंधन चिकित्सा म्हणून, तर त्याविषयी तुम्ही अधिक काय सांगाल? राईट, सी सूत्रबंधन म्हणजे काय? सूत्र म्हणजे धागा, बंधन म्हणजे बांधणे. लॅगेशन टेक्निक आहे, याच्या मी रिसर्च पेपर इंटरनॅशनल जर्नल ऑफ कोलोरेक्टल सर्जरी ह्या नियतकालिकात प्रसिद्ध केले होते 2012 साली. याच्यात नक्की असतं काय, तर एक दुर्बीन असते की जी गुदद्वारामध्ये टाकली जाते आणि डॉपलरद्वारे त्याचा जो इन्फ्लो असतो म्हणजे त्या मूळव्याधीला मिळणारी जी रसद असते ती सगळी मुळं शोधली जातात. साधारणपणे प्रत्येक व्यक्तीमध्ये 6 ते 8 अशी मुळं असतात, ती सगळीच्या सगळी बंद केली जातात. जसं मी स्क्रीनमध्ये दाखवलंय की येणारा इन्फ्लो जर बंद झाला तर त्याची रसद बंद होते आणि तो श्रिंक व्हायला लागतो. म्हणजे एखाद्या द्राक्षाच्या मनुका व्हाव्यात तसं ते पाईस सुकून जातात. बरं, हे सगळं जे काम केलं जातं ना हे गुदद्वारापासून 6 ते 8 सेंटीमीटर आतमध्ये केलं जातं आणि त्या ठिकाणी नर्वस सप्लाय कमी असतो. म्हणजे संवेदना वेदनाच्या संवेदना वाहून देणाऱ्या ज्या नसा असतात त्या खूप कमी असतात, त्याच्यामुळे त्याचं पेन नसतं, फक्त डिस्कम्फर्ट असतो. आणि सगळीच्या सगळी मुळं बंद केल्यामुळे ह्याच्यामध्ये पुनरुद्भव होत नाही. सो आता बघ बरं, ह्याच्यामध्ये कुठेतरी जखम झाली आहे का, कुठेतरी आपल्याला कापाकापी करावी लागली आहे का, आणि जखम नाही म्हणून पेन नाही, आणि पेन नसल्यामुळे पेशंटला हे पेनलेस पद्धतीने बरं करता येतं, पण ही पद्धत केवळ मूळव्याधीसाठी हे लोकांनी लक्षात घ्यावं. बिलकुल सर. आणि सर, दरम्यान फिशर आणि फिशुलावर देखील वेदनारहित उपचार आहेत का? राईट, त्याबद्दल काय? आता फिशर म्हणजे काय? फिशर म्हणजे फाटणे, कातरल्यासारखी तिथे चीर पडणे. आता मी जसं मगाशी म्हणालो की इनिशियल स्टेजला औषधं, पण जर ते खूप जुनाट झालं, मास बाहेर आलं, तर त्याला लेझरने करावं लागतं. तर डायोड लेझर नावाचे नवीन 980 NM चे काही ऑप्शन्स आता अवेलेबल आहेत, ज्याच्यात ती जखम जाळली जाते, ॲब्लेजन केलं जातं त्याला, आणि ती जाळल्यामुळे ती पुन्हा उद्भवत नाही. त्याच पद्धतीने त्या जखमेला पहिल्यांदा जाळून घेतलं जातं आणि त्याच्या त्या जखमेवरती आतली अंतत्वचावरती चढवली जाते. म्हणजे जर एखाद्याला खूप थंडी वाजत असेल आणि त्याने जर अंगावर पांघरून घेतलं तर त्याला थंडी वाजणार आहे का, थंड वारा लागणार आहे का? होतं काय की ह्या जखमेवरून सकाळी शीक जेव्हा घासून येते त्याच्यामुळे पेशंटला पेन होतं, तर हा फॅक्टरच आम्ही मुळात काढून टाकतो. आम्ही काय करतो, आतली अंतत्वचा त्या जखमेवर चढवतो, त्याच्यामुळे शी त्या जखमेवरून घासून येतच नाही. म्हणजे टट्टी त्याच्यावरून घासून न आल्यामुळे पेशंटला पेनच होत नाही आणि जखम सुद्धा लाईनभर होते.
म्हणून फिशर सुद्धा आता 100% जरी नाही म्हटलं तरी 95% पर्यंत आपल्याला त्याचं पेन कमी करता येतं. त्याच्यामुळे अगदी रुग्णांनी ह्याच्यासाठी सुद्धा घाबरू नये, फिशर सुद्धा आता खूप बऱ्यापैकी आपल्याला बरं करता येत आहे. खरं तर आजचा विषय फार महत्वाचा आहे सर, आणि खूप छान मार्गदर्शन तुम्ही करत आहात. मात्र थोडंसं या ठिकाणी थांबतोय, वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा संजीवन मंत्र. ब्रेकनंतर संजीवन मंत्रमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मूळ व्याधीचं हॅपी एंडिंग या विषयावर डॉक्टर सुधीर उदामले सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. खरं तर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात सर, आणि दरम्यान तुमच्याकडे अनेक रुग्ण येत असतील आणि बरे होऊन जात असतील, तर त्यांच्या तोंडूनही आपण ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा अनुभव. तर त्यांचा अनुभव आपण ऐकूया सर. नक्कीच. अभिजित नरेंद्र राजेशिर्के, मेकॅनिकल इंजिनियर, सिंध भोर पुणे इथला रहिवासी आहे. मला पाईप्सचा त्रास होता, ब्लिडिंग होतं रक्तात, आणि योग्य उपचार कुठे मिळतील ह्याच्या शोधात मी होतो. तेव्हा मला टेलिव्हिजनवर वेदामृत हॉस्पिटलची जाहिरात मिळाली बघायला, आणि माझ्या भावानी पण सजेस्ट केलं होतं की इथे जाऊन तू चेक करून घे म्हणून. तेव्हा मी इथे वेदामृतमध्ये आलो आणि डॉक्टर उदामले सर यांच्याशी संपर्क साधण्यात आला माझा, आणि त्याच्यानंतर त्यांनी लगेच इमर्जन्टली मला ऑपरेशनसाठी सजेस्ट केलं. माझ्याकडे काही नव्हतं, फक्त मी चेकिंगसाठी आलो होतो, आणि त्यांनी सांगितलं नो प्रॉब्लेम, दुसऱ्या दिवशी तुम्हाला रिलीफ केलं जाईल ऑपरेशन करून. आणि मी ऍडमिट झालो आणि माझं ब्लड पण 6 आलं होतं, सगळी व्यवस्था करेक्ट केली गेली होती. आणि दुसऱ्या दिवशी 4 मला सोडण्यात पण आलं आहे, आणि आज मी पाईल्स मुक्त आहे आणि अतिशय आनंदी आहे की मी पूर्णपणे उपचार घेऊन आणि भविष्यात मला पुढे पाईल्स होणार नाहीत या समाधानाने मला उपचार मिळालेले, आणि मी या उपचाराबद्दल खूप समाधानी आहे. आपणही या ठिकाणी उपचार घ्यावे आणि त्याचा योग्य तो उपयोग करून घ्यावा या उपचाराचा. मी आशुतोष सारे, मी ओमान या देशातून आलेलो आहे, सोहार इथे कामाला आहे, आणि माझं इंजिनिअरिंग प्रोफेशन आणि मी शिफ्टवाईज ड्युटी करतो. आणि हे सगळं करत असताना मला लक्षात आलं की मला पाईल्स हा रोग झालेला आहे. मी सरांकडे आलो, चेक केल्यानंतर मला 3rd degree पाईल्स होते आणि सोबत फिशर आणि फिस्टुला. आणि मागचे जे माझं जीवन होतं इतकं असह्य होतं, सरांनी मार्गदर्शन केलं आणि आम्ही त्याच्यावरती कर्म केले. कर्म सरांनी संयुक्त उपचार पद्धतीचा अवलंब केला त्याच्यामध्ये, आणि 5 मी इतकं रिलॅक्स होतो. माझं फिशर, फिस्टुला आणि पाईल्स सरांनी क्षारसूत्रबंधन आणि क्षारकर्म ह्या पद्धतीचा उपयोग केला, आणि आज मी 1 पुन्हा चेकिंग केल्या आणि माझा संबंध आजार जो आहे हा पूर्ण त्याचा नायनाट झालेला आहे. माझे जे कोणी मित्र या सगळ्या आजारांना समोरे जात आहेत, मी त्यांना विनंती करेल की त्यांनी सरांकडे यावं, सरांचं मार्गदर्शन करावं आणि आपल्या जीवनाला आनंदित करा. आणि हा सगळा माझा जो अनुभव आहे हा माझा मी म्हणेन हॅपी एंडिंग फ्रॉम पाईल्स. खरं तर खूप छान अनुभव तुमच्या रुग्णांनी सांगितलेला आहे सर. ब्रेकला जाण्याच्या अगोदर तुम्ही फिशर विषयी सांगितलेलं, मात्र फिस्टुला विषयी तुम्ही काय सांगाल? राईट. सी फिस्टुला म्हणजे शत्रूलाही होऊ नये असा आजार आहे. ह्याच्यात कसं असतं, गुदद्वाराच्या अवतीभोवती कुठेतरी पुळी येते, त्याच्यातून पुळ लसिका किंवा रक्तस्त्राव येतो, एक होल बाहेर आणि एक होल गुदद्वाराच्या आतमध्ये अशा, आणि आतमध्ये टनेल असतो. तर फिस्टुला हा पूर्वीच्या काळी ना खूप कॉम्प्लिकेटेड विषय होता, म्हणजे ह्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक साधे फिस्टुले आणि एक कॉम्प्लिकेटेड फिस्टुले. कॉम्प्लिकेटेड फिस्टुले हे केवळ एक पद्धत आपल्याला वापरून उपयोग होत नाही, त्याच्यामध्ये 2 किंवा 3 पद्धतीचा उपयोग करून त्याला पूर्णपणे बरा करता येतो. म्हणजे हाच तो आजार आहे की बाबा 2 ऑपरेशन झालं, 3 झालं तरी पुन्हा झाला. त्याचं कारण असं की बाह्य फक्त उपचार केले जातात, गुदद्वाराच्या आतमधलं होल बंद होत नाही, आणि ते मेकॅनिकल ओपनिंग जोपर्यंत तुम्ही बंद करणार नाही तोपर्यंत ह्याचं रिकरन्स कसं टाळता येईल. मग आता ह्याच्यासाठी यांना खूप साऱ्या हे पेनलेस करता येतं का, हा पुढचा प्रश्न पेशंटच्या मनात असतो बऱ्याच वेळा. तर आता ह्याच्यासाठी सुद्धा एक वाफ नावाची टेक्निक आहे, एक लिफ्ट नावाची टेक्निक आहे, त्याच्यानंतर एक इफ्टॅक नावाची टेक्निक आहे, त्याच्यानंतर विंडो टेक्निक आहे, अशा खूप साऱ्या पद्धती अवेलेबल आहे. क्षारसूत्र आहे, प्रतिसारणीय क्षार आहे. तर हे बऱ्याचशा जरी पद्धती उपलब्ध असल्या तरी जेव्हा तो कॉम्प्लेक्स फिस्टुला असतो तेव्हा 1 किंवा 2 पद्धतीचा अवलंब करावा लागतो. आता सिम्पल फिस्टुला असेल तर बऱ्याच वेळा पेशंटला असं वाटतं खूप मोठी जखम होणार आहे. आता आज सकाळच्याच पेशंटचं उदाहरण घ्या, आम्ही डायोड लेझर हा पहिल्यांदा काय करतो, आम्ही ह्याच्यामध्ये बाहेरच्या साईडने
एक लेझरचा प्रोब टाकतो आपण. पहिल्यांदा क्युरेटिंग करून झालं की लेझर प्रोब टाकतो आणि तो जाळत जाळत वरती येतो, म्हणजे पूर्ण ट्रॅक जाळला जातो. आणि इंटरनल ओपनिंग आपण एका विशिष्ट पद्धतीने, त्याला विशिष्ट पद्धतीने, हा खूप महत्वाचा विषय, ते बंद केलं जातं. आणि ते बंद केल्यानंतर हा ट्रॅक कुठलीही जखम न करता आपल्याला बरा करता येतो. परंतु हे केवळ शक्य आहे स्ट्रेट ट्रॅकमध्ये. जेव्हा ट्रॅक पण आहे, ऍप्सेस पण आहे, कॅव्हिटी पण आहे, असं मिक्सचर असतं ना, त्यावेळेस दोन किंवा तीन पद्धतीचं एकत्रीकरण करावं लागतं. बऱ्याच वेळा स्पिन हे करताना ना फक्त दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवाव्या लागतात. एक म्हणजे रिंग कुठेही कट होता कामा नये, कंट्रोल जाता कामा नये, आणि हा आजार पुन्हा नाही झाला पाहिजे. मग हे ह्याच्यासाठी जे करावं लागतं ते करावंच लागतं. मग कधी क्षारसूत्राचा पण वापर करावा लागतो, कधी लेझरचा वापर करावा लागतो, कधी प्रतिसारण्य क्षाराचा. परंतु इथे मी निश्चित सांगू इच्छितो की आता फिस्टुला सुद्धा कायमस्वरूपी बरा करता येतो. याच्यामध्ये आता जवळपास आपल्याला 95-98% यश मिळवता येतं. ओके, नक्कीच सर. मात्र फिस्टुला झालेल्या व्यक्तीला किती दिवस ऍडमिट ठेवावं लागतं, आणि महत्वाचं म्हणजे एक महत्वाचा प्रश्न जो जॉब करणाऱ्या लोकांच्या मनात येतो की मला हा आजार झाल्यानंतर मी जेव्हा ऍडमिट होईल आणि ऍडमिट झाल्यानंतर जेव्हा मी घरी परतेल तर त्यावेळेला किती दिवसानंतर मी जॉबवर जाऊ शकतो. हा प्राची, हा तुझा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आणि प्रत्येक रुग्णाला पडणारा आहे. पण तुला आश्चर्य वाटेल की 2005 नंतर बऱ्याचशा प्रोसिजर्स ह्या अँब्युलेटरी प्रोसिजर्स झालेल्या आहेत, म्हणजे डे केअर सारख्या झालेल्या आहेत. पेशंट येतो, म्हणजे आमच्याकडे तर कशी पद्धत आहे की पेशंट पहिल्यांदा येतो, आम्ही त्याला कॅमेरा चेक करतो, कॅमेरा चेक झाल्यानंतर आपण त्याचं ते जे काही पिक्चर आहे ते पेशंटला दाखवतो, त्याला आजार समजून सांगतो. तो समजून झाल्यावरती आपण त्याच्या जे काही सर्जिकल प्रोटोकॉल प्रमाणे जे काही ब्लड टेस्ट आहेत त्या केल्या जातात, त्याला ऑपरेटला घेतलं जातं. ऑपरेट करून तो अगदी चालत आपल्या बेडपर्यंत जातो आणि बेडवरून त्याला 2 तासांमध्ये आम्ही घरी सोडतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं ऍडमिशनची गरज नाही. बरं, पेन हे जवळपास 85-95% कमी झाल्यामुळे पेशंट 1-3 दिवसांचा आराम करून कामावर हजर राहू शकतो. म्हणजे अगदी काय आमच्याकडे अशीही काही उदाहरणं आहेत की बाबा ऑपरेट करून दुसऱ्या दिवशी हजर राहिलेले आहेत, अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लग्नाला सुद्धा गेलेली लोकं आमच्याकडे आहेत. परंतु प्रत्येकाच्या बाबतीत असं करता येत नाही, कारण पेन हा जो गोष्ट आहे ना ही रुग्णागणिक वेगळी वेगळी आहे. बरोबर, म्हणजे काही इमोशनल लोक असतात तर त्यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीट करावं लागतं, आणि मूळव्याधीची रुग्ण जे आहेत ते मोस्टली इमोशनल फॅक्टर त्यांचा जरा जास्त असतो. तर त्या दोन्ही कारण अवघड जागेचं दुखणं आहे, सांगता येत नाही आणि सोसवतही नाही, तर अशा खूप वेगळ्या पद्धतीने यांना ट्रीट करावा लागतो. म्हणूनच आयुर्वेद, होमिओपॅथीतले काही मलम, त्याच्यानंतर आधुनिक शास्त्र आणि योगशास्त्र, आहारशास्त्र याचा एकत्रितपणे वापर करून आपण रुग्णांना बरं करण्याचा प्रयत्न करतो. बिलकुल सर, कायमस्वरूपी उपचारासाठी आयुर्वेदामध्ये अशी काही चिकित्सा आहे का की जी पुन्हा उद्भवत नाही, ज्याच्यामुळे आजार पुन्हा उद्भवत नाही? राईट राईट. काय होतं, बऱ्याच वेळा अगोदर 1-2 वेळा सर्जरी कुठेतरी झालेली असते आणि मग आमच्याकडे येतात, आणि आमच्याकडे ऑपरेट झाल्यानंतर त्यांचा एक असं हे असतं की बाबा इथे स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. आणि पण नंतर ते जरी असलं तरी त्याच्यानंतर त्यांचा दुसरा प्रश्न असतो की सर माझा अगोदर झालं आता पुन्हा तर होणार नाही ना. बरोबर, म्हणजे पुन्हा उद्भवू नये याची खूप काळजी रुग्ण घेत असतो. आणि इथे मला सांगायला आवडेल की आयुर्वेदामध्ये अपुनर्भव चिकित्सा नावाचा एक कन्सेप्ट आहे, की एखादा आजार होण्याची काही कारणं असतात, जे हेतू असतात, ते जर दूर केले आणि तुमचं लाईफस्टाईल मॉडिफाईड केलं तुम्ही तर हा आजार पुन्हा होत नाही. त्यासाठी आम्ही रुग्णांना ऑपरेट झाल्यानंतर 3 महिने आयुर्वेदिक औषधांचा कोर्स करून देतो. त्याच्यामध्ये त्याचं लाईफस्टाईल मेंटेन करणं, त्याचा डाएट प्लॅन करून देणं, त्याचं मानसिक स्वास्थ्य सांभाळणं, रात्रीची झोप सांभाळणं, लिव्हरचं फंक्शन सुधारणं, आतड्यांची हालचाल म्हणजे पुरस्करण प्रक्रिया सुधारणं, व्हिटॅमिन बॅलन्स करणं, ह्या सगळ्या गोष्टी सुधारल्या की पेशंटला हा आजार पुन्हा उद्भवत नाही. बिलकुल, तर अशा पद्धतीने आपल्याला पेशंटला कायमस्वरूपी ह्याच्यातून बरं करता येतं. नक्कीच सर. दरम्यान तुमचे अजून एक रुग्ण आपल्यासोबत जोडले गेलेत सर, आणि त्यांना त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर करायचा आहे. ऐकूया त्यांचा अनुभव. हाय, माझं नाव अनिता अमित दिसे. ऍक्च्युली मला फिसण्याचा खूप त्रास होता, आणि म्हणजे एक त्या डॉक्टरच्या मावशी आमच्या इथे राहतात आणि त्यांच्या रेफरन्सने मी इकडे आले, आणि मला फिसण्याचा एवढा त्रास होता की माझं ऑपरेशन झालं पण ते ऑपरेशन माझं फेल झालं. म्हणजे मला थोडे दिवस मला बरं वाटलं, त्यानंतर मला पुन्हा त्रास व्हायला लागला. त्यांच्या मावशी मला भेटल्या आणि मला म्हणाल्या का गं तुझं अजून बरं झालं नाही आहे. मी म्हटलं नाही अजून बरं झालं नाही. तर त्यांनी मला उदामदेव सरांचा रेफरन्स दिला आणि मी इकडे आले. त्यानंतर मी खूप म्हणजे असं यक्ष रडले डॉक्टरांसमोर की माझा आजार, मी ऑलरेडी माझं ऑपरेशन झालं आणि अजून माझं बरं झालेलं नाही. तर डॉक्टरांनी मला एवढा पाठिंबा दिला की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही माझ्याकडे आलायत ना आता की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि माझं ऑपरेशन झालं आणि आता माझं ऑपरेशन होऊन आता माझा 1 महिना होऊन गेला. आता मी एवढी खुश आहे की आता मला काहीच त्रास होत नाहीये. थँक्यू सुधीर सर, एकदम खूप खुश आहे मी.
सर महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे हॉस्पिटल आहे ते महाराष्ट्रातलं पहिलंच असं स्टुडिओ हॉस्पिटल आहे, आणि त्याहून जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे हे हॉस्पिटल फक्त मूळ व्याधीच्या रुग्णांसाठीच कार्य करतं, तर त्यामागचं तुमचं मोटिवेशन काय आहे? कसं आहे की बऱ्याच वेळा पेशंट येतात, बरे होतात, आणि मग असं म्हणतात की सर आमच्या जवळ एखादी शाखा का नाही खोलत, जसं साताऱ्याला का नाही खोलत, पुण्याला का नाही खोलत. तर असं कसं आहे, एक माणूस सगळ्या ठिकाणी नाही राहू शकत. मग त्याच्या मागे मोटिवेशन असंच आहे की बाबा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात जर एखादा रुग्ण असेल तर त्याला ठाण्यात येऊन त्याची चिकित्सा करून एक साधारणपणे 3 ते 4 तासात त्याच्या घरी जाता आलं पाहिजे. मग त्यासाठी सर्व जगातल्या टेक्नॉलॉजी एका ठिकाणी उपलब्ध होतील आणि सगळं सुखसुविधांनी सगळ्या ज्या काही आपल्याकडे सुविधा उपलब्ध होतील असं एक हॉस्पिटल चालू करणं. आता मग ह्याच्यात होतं काय की पेशंट कुठूनही येऊ शकतो, त्याच्या तपासण्या सुद्धा एकाच ठिकाणी, त्याचं ऑपरेटही एकाच ठिकाणी, आणि अगदी 2 तासात घरीही जाता येतं त्याला. त्याच्यामुळे आणि बरेचशा ट्रीटमेंट ह्या पेनलेस पद्धतीच्या असल्यामुळे पेशंटही खुश असतो. तर ह्याच्या पाठीमागचं मोटिवेशन असंच आहे की कसं आहे आपल्या भारतामध्ये ना होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, योगशास्त्र, युनानी अशा सगळ्या शास्त्रांचा संगम आहे आणि ह्याचं एकत्रीकरण करून जे ज्या शास्त्रातलं बेस्ट आहे ते त्या पेशंटला देणं. म्हणजे आता पूर्वीसारखं पेशंट आता घेतोय बुवा वर्षभर औषधं आणि त्याला आरामच चाललंय असं नाही होत. आता पेशंटला लवकर बरं व्हायचंय, मग जे ज्या शास्त्रातलं बेस्ट आहे ते घेणं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञात सहित त्याला त्या पेशंटला त्याचा अनुभव देणं आणि बेस्ट टू बेस्ट ट्रीटमेंट म्हणजे त्याला वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट मिळावी या हिशोबाने आपण ते महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं स्टुडिओ हॉस्पिटल ओपन केलेलं आहे की जे फक्त मूळव्याधीसाठी काम करतं. त्याच्यामुळे पेशंटला बेस्ट ट्रीटमेंट आणि बेस्ट ऍडवाईस म्हणजे त्याचा पूर्ण प्लॅन, डाएट प्लॅन पासून ते त्याचा दिनचर्येचं आम्ही ऋतूचर्येचं सगळं प्लॅन त्याला देतो आणि मग त्याच्यामुळे पेशंट सर्वांगीणरित्या बरं होतो. कारण बऱ्याच वेळा काय होतं की मूळव्याध ही त्याला झाली की नाही किंवा बऱ्याच वेळा बंगाली बाबांकडून ते लुबाडले जातात. बऱ्याच वेळा काय असतं की त्या ठिकाणी आजार नसतो, सिस्टमिक आजार असतो, जसं ग्रहणीचा आजार असू शकतो, पोटाचे विकार असू शकतात. मग पहिलं निदान महत्वाचं आणि ते निदान होऊन त्याची योग्य ट्रीटमेंट आणि योग्य पाथ मिळाला की त्याला त्याच्यातून व्यवस्थित सोल्युशन मिळून ते पूर्णपणे त्याच्यातून बाहेर पडू शकतो. बिलकुल सर, नक्कीच. दरम्यान तुम्ही कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं सर, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.